महापालिकेने सध्या नेमकी काय तयारी केली आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये? आपलं सध्या कुठली कुठली धोरणं अंमलबजावणी? पुणे मनपामध्ये स्पष्टपणे सांगता येईल अशा 6 वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या चालू आहेत. ते म्हणजे परदेशातनं येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये आणि आयसोलेशनमध्ये लक्षणानुसार वेगवेगळं ठेवणे ही पहिली गोष्ट चालू आहे. दुसरं आहे महत्त्वाच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडने स्प्रेईंग सुरू आहे. तिसरं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण चालू आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जे बाधित रुग्ण आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना शोधून शोधून त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये आणणे. आणि 6वी महत्त्वाची गोष्ट अशी चालू आहे की घरोघरी 1,625 टीम जाऊन 1 किलोमीटर परिसरामधल्या लोकांचं प्रबोधन करणे, त्याच्यातनं लक्षणं दिसणाऱ्या व्यक्ती आयडेंटिफाय करणे, त्यांचा फॉर्म भरून घेणे, त्यांना थोडं काउन्सिलिंग करणे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आणणे, या महत्त्वाच्या 6 गोष्टी चालू आहेत. महापालिकेमध्ये नागरिकांना येण्यास प्रतिबंध केलेला आहे, कुठल्या सुविधा सुरू आहेत त्या बाबतीत? कारण आयुक्तांची जी भेट होती 3 ते 5 ती सुद्धा आपण काही काळासाठी बंद केलेली आहे, त्याबद्दल आज तर मंत्रालयापासून सगळीकडे नियंत्रण एवढ्यासाठी आणलेलं आहे की मोठ्या संख्येने जी गर्दी तयार होते आणि ते कामं अशी असतात की काही वेळेस ते ऑनलाईन करू शकतो किंवा काही विलंबाने करू शकतो. जेव्हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण एखाद्या गोष्टीवर मात करायचा प्रयत्न करतो त्यावेळी थोड्या काळासाठी अशी बंधनं स्वीकारावी लागतील. आम्ही महापालिकेमध्ये एंट्रीला लोकांनी अर्ज द्यावेत, आम्ही त्यांना मोबाईल नंबर द्यावा, त्यांचे प्रश्न आम्ही त्या संबंधित विभागाला नक्की पाठवू आणि येत्या काळामध्ये त्यांना जेव्हा बंधनं उठतील त्यावेळी त्याचा पाठपुरावा पण करता येईल. सर, एकच सेवा आपली जशी प्रॉपर्टी टॅक्सेस ऑनलाईन आहे, बाकीच्या सेवा तशा अजून आपण तेवढी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांची अडचण होऊ शकते. कारण जन्म मृत्यूचा दाखला यासारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी, तर त्याबाबत आपण काही विशेष हे करणार आहोत? त्याच्या बाबतीत मी आम्ही त्यांना सांगू की ते संवेदनशीलता कशी आणायची, मी सगळे एचओडीची एक मीटिंग घेऊन त्यांना ते लक्षात आणून दिलेलं आहे. सर, महापालिकेच्या रुग्णालयात जे काही रुग्ण आहेत त्यांच्या प्रकृतीविषयी काय सांगा? आज असलेले सर्व पॉझिटिव्ह 7ही रुग्णांची तब्येत अतिशय चांगली आहे. किंबहुना जगभर दिसणारी लक्षणं ही अजूनपर्यंत पुण्यातल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये दिसलेली नाहीत. एक सकारात्मक बाजू आहे, पण अजून काही काळ त्याच्यासाठी अंतिम रिझल्टसाठी वाट बघावी लागेल. शेवटचा प्रश्न, पुणेकर खूप पॅनिक होत आहेत, खूप एक घबराटीचं वातावरण आहे, सोशल मीडियावरती पण मेसेजेस व्हायरल होतात, तर त्यांना काय सांगाल? माझं असं मत आहे की जे अधिकृत वेबसाईट आहे आणि विशेषतः भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि PMC ची वेबसाईट एवढंच फक्त बघा. खाजगी लोकांनी अनेक व्हॉट्सअप वाङ्मय निर्माण केलेलं आहे, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. आणि साधी गोष्ट आहे, गरीब लोकांनी उगीचच महागडे मास्क खरेदी करू नका. साबणाने हात जर धुतला तर तो 3 ते 4 तासापर्यंत त्याचा परिणाम टिकतो. ही जी करोनाची लढाई आहे ती गरिबांच्या विरोधात होऊ नये याची पण दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे, तशी लोकांनी पण घेतली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.